आज सकाळी सीआयटीयू संलग्न महाराष्ट्र राज्य बांधकाम उद्योग कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम कामगारांचे काम बंद आंदोलन करून विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी योजना बंद करून मेडिक्लेम योजना पूर्ववत करा। 2022 व 2023 चे दिवाळी भेट अनुदान 20,000 मिळालेच पाहिजेत। 8 दिवसात नूतनीकरण तसेच नोंदणी पद्धत सुलभ करावी। वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्यावर 5,000 रुपये पेन्शन लागू करावी। ग्रामीण मध्ये 5 लाख तर शहरी भागात 8 लाखाचे विनाफंड अनुदान बांधकाम मंडळामार्फत द्यावेत। कामगारांच्या पाल्यांसाठी पदवीपर्यंत शैक्षणिक अर्थसहाय्य वाढवावे। प्रलंबित क्लेम प्रकरणे व फायली त्वरित मंजूर करून रक्कम मिळावी। नोंदणीत महिला कामगारांना मातृत्व लाभल्याचे 3,000 रुपये अनुदान 6 महिने मिळावे। मध्यान्ह भोजन योजने अंतर्गत दरमहा 5,000 रुपये मिळावे। कोणतीही अट न ठेवता नैसर्गिक मृत्यू लाभ मिळावा। 2 मुलींच्या विवाहासाठी अर्थसहाय्य मिळावे आदी मागण्या करण्यात आल्या। कॉम्रेड डॉक्टर DL कराड राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा सिटू राज्य अध्यक्ष, कॉम्रेड सीताराम ठोंबरे, कॉम्रेड देवीदास आडोळे, कॉम्रेड ॲडव्होकेट वसुधा कराड, कॉम्रेड सिंधू शार्दूल, कॉम्रेड तुकाराम सोंजे, कॉम्रेड दिनेश सातभाई, कॉम्रेड मोहन जाधव आदीसह बांधकाम कामगार मोठ्या संख्येत उपस्थित होते। एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।